विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी करण्याच्या संदर्भात आणि आज ज्या चहापानावर चहापान जो आहे त्या बाबतीत काय करायचं याच्या भूमिकेवर बैठक चालू होती. त्यावेळी मला अचानक त्या ठिकाणी सुप्रियाताईंचा फोन आला राष्ट्रवादीमधून सत्तारूढ पक्षाच्या बाजूला जाऊन शपथ घेतलेले सर्व मंत्री आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष श्रीयुत नरहरी झिरवळ आणि प्रफुल्ल पटेल जी हे सर्व उपस्थित होते. त्यांनी पवार साहेबांना त्यांची दिलगिरी झालेल्या घटनेबद्दल त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग तुम्ही काढा अशी विनंती त्यांनी केली. त्यावर माननीय शरद पवार साहेब यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आत्ता झालेली जी घटना आहे आमची भूमिका चालूच आहे, आम्ही भूमिका घेतलेली आहे. आत्ता जी घटना त्यांनी येऊन साहेबांना भेटणं ही अनपेक्षित घटना आहे, याच्यावर आम्ही यापूर्वी कधीच विचार केलेला नव्हता आणि त्यामुळं याच्यावर आत्ता भाष्य करणं टिप्पणी करणं मला असं युक्तिक वाटत नाही. ज्यावेळी आम्ही एकत्रित बसू पवार साहेबांच्या बरोबर त्यावेळी काही चर्चा होती. असं आहे की ते अचानकपणाने येऊन भेटलेले आहेत, काय त्याच्यातून कोणाचा उद्देश आहे याविषयी आज सांगणं अवघड आहे. पण हे खरं आहे की त्यांनी पवार साहेबांची दिलगिरी व्यक्त केली, झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आणि त्यांनी असं सांगितलं मी ज्यावेळी पोचलो त्यावेळी की लार्जर इंटरेस्ट लक्षात ठेवून एकत्रित सगळ्यांना आपण करावं अशी त्यांनी भूमिका व्यक्त केली. पवार साहेबांनी याच्यावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आणि त्या ठिकाणी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आमची त्यानंतर काही फारशी चर्चा झाली. विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत काँग्रेस पक्ष आम्ही आणि शिवसेना आमची तिघांची चर्चा काही प्रमाणात झालेली आहे. शेवटी आमच्या बरोबर विरोधात बसणाऱ्या आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या बघून ती जर काँग्रेसपेक्षा कमी असेल, काँग्रेसची आमच्यापेक्षा जास्त असेल तर कदाचित हा मान हा किंवा ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. उद्यापासून अधिवेशन चालू होतंय, मग कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो? अधिवेशन चालू झाल्यावरच ती प्रोसिजर होते नेहमी, त्यामुळं ती अधिवेशन चालू झाल्यावर यथायोग्य लवकरात लवकर होईल. एकोणीस-वीस आमदार आमच्याकडे आहेत, बरेच आमदार दोन्हीकडे असल्यासारखे दाखवत आहेत, त्यामुळे तिकडे गेलेले बरेच आमदार आहेत. पण आम्हाला त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून तिथल्या आमदारांना ज्यांना संपर्क केला ते सर्वच आमच्याबरोबर पवार साहेबांच्याबरोबर मानसिकता सर्वच लोकांची आज पवार साहेबांच्यावर राहण्याची होती आहे. शरद पवार साहेबांनी याच्यावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांनी उत्तर द्यावं न द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. उत्तराची अपेक्षा त्यांना आहे का? त्यांनी मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे आमच्या समोर, पण पवार साहेबांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण एक जनरल त्यांचा सगळ्यांचाच आग्रह होता की पक्ष एकत्र ठेवण्यासाठी यासाठी काही ना काही मार्ग आपण काढावा. सर, विधान गट एकत्र येणार का या निमित्तानं चर्चा सुरू झाली? चर्चा तर आता ते भेटायलाच आले, त्यामुळं पवार साहेबांनी त्यांना वेळ दिलेली नव्हती, ते अचानक आले. मलाही अचानक विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीतून मला इथे यावं लागलं, त्यामुळं हे अचानक ते येऊन भेटले. त्यांनी झालेल्या सर्व घटनांच्याबद्दल खंत व्यक्त केली, दिलगिरी व्यक्त केली आणि पक्ष एकसंघ ठेवा म्हणून साहेबांच्याकडे आग्रही भूमिका त्यांनी केली. पवार साहेबांनी त्याच्यावर काही आज प्रतिक्रिया व्यक्त केली.